एसएम नेटवर्क पर तो इचलकरंजी न्यूज टाइम 137 पुन्हा जागे व्हा, जो पर्यंत ध्येय साध्य होत नाही तो पर्यंत त्याच्या पाठीमागे लागा, कारण ध्येय प्राप्ती फार महत्त्वाची आहे। नमस्कार, मी कृष्णनाथ करते, एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम आपलं सहर्ष स्वागत करत आहे एका नवीन कार्यक्रमामध्ये। बिफोर पॉलिटिक्स, पोलीस, प्रेस अँड पब्लिक असा हा नवीन कार्यक्रम आहे, आपण आपण सादर करतोय। स्वामी विवेकानंदांचे विचार, गगनाला भेटलेलं महाभारत म्हणजे स्वामी विवेकानंद। माझ्या अमेरिकन बंधवांनी भगिनींनो, या चार शब्दांनी जगाला गारवड घातली। अमेरिकेतल्या शिकागो या ठिकाणी सर्व परिषद भरलेली होती, त्या काळामध्ये आमच्या भारताचा एक प्रतिनिधी म्हणजे स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या शिकागोच्या व्यासपीठावर माझ्या अमेरिकन बंधवांनी भगिनींनो या शब्दाने अक्षरशः प्रचंड टाळ्यांचा कडकडाट, प्रचंड टाळ्या, प्रचंड टाळ्या, पाच मिनिट फक्त टाळ्याच टाळ्या। काही विचार असतील, काही तेजस्वीता असेल, स्वामी विवेकानंद म्हणजे तेजस्वी चेहऱ्याचा हा साधू पुरुष। आपल्या चार शब्दांनी अक्षरशः सगळं व्यासपीठ त्यांनी जिंकलं। माझ्या अमेरिकन बंधवाने भगिनीनो, सर्वांना वाटलं हा हिंदुस्थानचा संन्यासी पुरुष, संन्यासी पुरुष, त्यागी पुरुष आपल्याला भाऊ मानतोय, आपल्याला बहीण मानतोय। आजपर्यंत अनेक वक्ते बोलले त्या व्यासपीठावर, सर्व धर्म परिषदेच्या त्या व्यासपीठावर अनेक वक्ते बोलले, कागदात पाहून बोलले, पण कुणाच्या हृदयापर्यंत ते पोहोचलं नाही। फक्त एकमेव स्वामी विवेकानंदांचे विचार, फक्त माझ्या भार, माझ्या बंधू आणि भगिनीनो, हे विचार ज्या क्षणी त्यांच्या मुखातून बाहेर पडले त्या क्षणी प्रचंड टाळ्याचा कडकडाट झाला। आम्हाला भाऊ आणि बहीण मानतो, आम्हाला भाऊ आणि बहीण मानतो, इतकं जिव्हाळ्याचं नातं त्यांनी या दोन शब्दामध्ये तयार केलं। विचार करा, त्यांच्या विचारांचा देश काय असेल, त्यांच्या चेहऱ्यावर तेज कसं असेल, आणि त्यांचं कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व त्या क्षणी सर्व जगाला कळालं। आज आपण स्वामी विवेकानंदांची जयंती 12 जानेवारीला दरवर्षी साजरी करतो, संपूर्ण देशभर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा जागर घडतो, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर घडतो। रामकृष्ण मिशन त्यांचं जे आहे त्याच्या माध्यमातून देशभर अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात। भारत सरकारच्या वतीनेही काही कार्यक्रम, काही उपक्रम त्यानिमित्ताने घडत असतात। विविध स्वयंसेवी संघटना असतात, काही संस्था असतात, यांच्या माध्यमातून सुद्धा स्वामी विवेकानंद मिशनच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम स्वामी विवेकानंदांचे विचार पटवण्यासाठी, स्वामी विवेकानंदांचं विचार जनमानसात रुजवण्यासाठी अनेक उपक्रम घेत असतात। शाळा कॉलेजमध्ये सुद्धा स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उपक्रम, मोठ्या उत्साहात, उदंड उत्साहात साजरा केला जातो। विचार करा की स्वामी विवेकानंदांचे विचार कसे प्रेरणा देत असतात। भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितलं की आमचा देश 2025 साली महासत्ता होणार आहे, पण त्याही पूर्वी 200-300 वर्षापूर्वी स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की आपला देश महासत्ता होणार आहे। मला फक्त 100 युवक द्या, मला फक्त 100 युवक द्या, मी सगळा जग बदलून टाकतो, पण ते युवक कसं पाहिजे? विचार करा, स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असणारा युवक कसा आहे, ज्याच्या ते चेहऱ्यावर प्रचंड तेज आहे, प्रखर बुद्धिमत्ता आहे, सत्यनिष्ठ आहे, प्रामाणिकपणा आहे, विश्वास आहे, स्वतःवर विश्वास आहे, असा ध्येयवादी 100 युवक मला द्या, मी सगळ्या जगाचं चित्र बदलून टाकतो। पण आज शोकांतिक आहे की आपण स्वामी विवेकानंद दुसरे तयार करू शकलो नाही। आज असे सळसळ त्या रक्ताचे युवक दिसतात कुठं? स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असणारा युवक कसा आहे? चेहऱ्यावर प्रचंड तेज पाहिजे, मनात उत्साह पाहिजे, विवेकनिष्ठ पाहिजे, बुद्धिवादी पाहिजे, प्रामाणिक पाहिजे, आणि म्हणजे सत्याची चाळ असणार असलं पाहिजे, अभ्यास पाहिजे, सिंहासारखा निर्भय पाहिजे, असं प्रचंड साहस असणारे 100 युवक मला द्या, मी संपूर्ण जग बदलून टाकतो। आज युवकांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे, स्वामी विवेकानंदांचे विचार त्यांना मनात रुजवणं गरजेचं आहे। तुम्ही विचार करा की स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेच्या व्यासपीठावर शिकागो या ठिकाणी कित्येक वर्षापूर्वी हे विचार मांडलं, आणि त्यांच्या ध्येयानं प्रेरित होऊन अनेक शिष्य बाहेरच्या देशातले आमच्या देशामध्ये आले, आणि रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा कार्य चालू केलं। आज ही आम्हाला प्रेरणा का मिळत नाही? आम्ही का प्रेरणा घेत नाही स्वामी विवेकानंदांची? स्वामी विवेकानंदांची प्रेरणा आज आपण घेतली पाहिजे।
त्यांच्या विचारावर पाऊल ठेवलं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे खऱ्या अर्थाला विवेकानंद घडले कसे हे आपल्याला समजलं पाहिजे. विवेक या शब्दाचा अर्थ काय? सारासार बुद्धी विवेक बुद्धी आपल्या ठाई असली पाहिजे आणि असे योग विवेकानंदांना अभिप्रेत आहे. स्वामी विवेकानंदांचे अत्यंत प्रेरणादायी विचार आहेत हे लक्षात घ्या. पहिला विचार आहे स्वविकास गती वाढ ही जिवंतपणाचे लक्षण आहे. प्रत्येक माणसानं स्वतःचा विकास केला पाहिजे. विकास गती आणि प्रयत्न, प्रयत्नावर विश्वास पाहिजे. आजच्या तरुणांचा प्रयत्नावर विश्वास राहिला नाही. मुलं डिग्री घेतलेत, ग्रॅज्युएट झालेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेत, पदवीधर झालेत, परंतु त्या मुलांना प्रत्यक्ष समाजामध्ये वावरण्याचं धाडच नाही. सामाजिक व्यवहार करताना कसरत आहे, निर्भयता नाही, प्रामाणिकपणा नाही. आणि असे योग जर आपण शिकलेले योग जर असे वागायला लागले तर आपण स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असणारा युवक कसा घडवणार आहे? शिक्षणातून नक्की माणूस घडला पाहिजे, माणसाचं चारित्र घडलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं माणूस घडवण्याचं शिक्षण आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. मन चंचल नेहमी अतृप्त अशी मुलं आहेत, मनाचे आपण लाड जास्त पुरवत आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, त्यांनी मला एक लहानपणाचा किस्सा आठवतो. स्वामी विवेकानंदांचे वडील विचारले की तो मोठेपणी कोण होणार आहे, तर स्वामी विवेकानंदांनी लहानपणी सांगितलं ते श्रीकृष्णाचं एक महाराजांचं पोस्टर होतं आणि अर्जुन धनुर्धारी अर्जुन बसलाय रथामध्ये आणि श्रीकृष्ण सारथ्य करतोय असं चित्र होतं. त्याला स्वामी विवेकानंदांनी दाखवलं, बोर्ड दाखवलं मी टांगेवर म्हणा. विचार करा, आज जर एखाद्या घरात पाहुणे आले असते आणि पाहुण्याने विचारलं असतं एखाद्याला आजच्या मुलाला की तू कोण होणार, तर मी टांगेवर राहणार. अरे काय दळभद्री लक्षण आहे तुझे, विचार कसले. पण त्या काळामध्ये स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की मी जगाचं सारथ्य करणार. तो श्रीकृष्ण महाभारतामध्ये जसं कुरुक्षेत्रावर युद्ध चालू आहे आणि अर्जुनाच्या पाठीमागे उभा आहे, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतोय, तो सारथी मी होणार, जगाचं सारथ्य मी करणार. पहा लहानपणी एवढे तेजस्वी विचार, म्हणजे आई वडील आई वडिलांचे संस्कार महत्वाचे आहेत. म्हणून स्वामी विवेकानंदांचे विचार आज आपण समजून घेणं गरजेचं आहे. विवेकानंद म्हणतात की तारुण्य वाया घालू नका. तारुण्याचे तीन का महत्वाचे आहे, कारण तुमच्यामध्ये प्रचंड उत्साह असतो, तेजस्वीता असते, काहीतरी करून दाखवण्याची धडपड असते. अशा वेळेला तुम्ही तुमच्या तारुण्यामध्ये महत्वाची कामं करा, समाज हिताची कामं करा. तुम्ही ध्येयानं झपाटलेले असले पाहिजे, त्यामुळे तारुण्य फार महत्वाचं आहे. लहानपणीचा तुमची बाल्यावस्था आहे, त्यानंतर तारुण्य आहे, पुन्हा प्रौढत्वाचा काळ आहे, पुन्हा वृद्धापन आहे. वृद्धा जेव्हा तुम्ही वृद्ध होता, तुम्ही म्हातारे होता, तेव्हा तुम्हाला अनुभव भरपूर आलेला असतो, बुद्धी असते, पण तेवढा उत्साह नसतो, तेवढी ऊर्जा नसते. पण ही ऊर्जा फक्त तारुण्यात असते. लहानपणी ऊर्जा असते पण बुद्धी कमी असते, विचारक्षमता नसते. प्रौढामध्ये प्रौढ अवस्था तुम्ही तारुण्य अवस्था फार महत्वाची आहे, कारण तुम्ही अनुभव घेत असता, सशस्त्र रक्त असतं, काहीतरी करून दाखवण्याची धमक असते आणि हाच तुमच्या आयुष्यातला वैभवशाली कालखंड आहे. म्हणून लक्षात ठेवा, तारुण्य वाया घालू नका. तारुण्य म्हणजे तुम्हाला काहीतरी करून दाखवण्याची धमक असते आणि ते तुम्ही करा, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. उठा आणि आता जागे व्हा. तरुणांनो, हे काय ऐकत बसलाय तुम्ही? आता रणसिंह भुंका आणि स्वतःचा कार्यकर्तृत्वाचा झेंडा सगळ्या जगाला दाखवून द्या. दुःखी माणसाला दिलेला मदतीचा हात हा प्रार्थनेपेक्षा महत्वाचा आहे. तुम्ही हजार वेळा देवापुढे हात जोडू नका, प्रत्यक्ष त्या माणसाला मदत करा. म्हणजे प्रत्यक्ष मदतीचा हात हा फार महत्वाचा आहे. जोडलेले प्रार्थनेसाठी जे हात आहेत त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष मदतीचा हात द्या, तो लाख मोलाचा आहे. हा विचार सुद्धा किती प्रेरणादायक मला वाटतो. नशिबावर विश्वास ठेवू नका, प्रयत्नावर विश्वास ठेवा आणि त्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचा 33 कोटी देवावर विश्वास आहे पण स्वतःवर विश्वास नसेल तर काय उपयोग आहे? विवेकानंद म्हणतात की स्वतःवर विश्वास ठेवा. एक वेळ देवावर विश्वास ठेवू नका, पण स्वतःवर विश्वास ठेवा. हे जगच विश्वासावर ठेवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही जग बदलू शकता. प्रचंड आत्मविश्वास पाहिजे असा युवक मला अभिप्रेत आहे. मला तो भीती करा की मला हे जमणार नाही, मला ते जमणार नाही, पण परंतु होईल का, कसं होईल, मला कोण मदत करेल का? नाइदर महर्षी नॉर महात्मा विल कम अगेन. यू आर द मास्टर ऑफ युअर फेट, यू आर द मास्टर ऑफ युअर फेट. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. विवेकानंद म्हणतात तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, तुम्ही तुमचं जीवन घडवू शकता. महर्षी महात्मा गांधी किंवा युगपुरुष खाली येणार नाही तुमचा उद्धार करायला,
तुमचा उद्धार तुम्हालाच करावा लागणार आहे. त्यासाठी मनगटामध्ये बळ पाहिजे, प्रचंड उत्साह पाहिजे, प्रचंड ताकद, जोश आणि निर्भय होऊन जगा. निश्चित तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचाल. देशातील दारिद्र्य आणि अज्ञान घालवणं हीच खरी ईश्वर सेवा आहे. अत्यंत चांगला विचार स्वामी विवेकानंदांनी या ठिकाणी मांडलाय की देशातला अज्ञान घालवा. जसं तुकाराम महाराजांनी म्हटलं की जे का रंजले गांजले तोची म्हणे जवापले तोची सावळ गावा दिवते तेची जाणावा. म्हणजे रंजल्या गांजल्यांची सेवा करा, दुखितांची आसून पुसा, जे तहानलेले त्यांना पाणी द्या, ज्याला अन्न मिळत नाही त्याला अन्न दोन घास द्या, ज्याला वस्त्र नाही कपडे नाही त्यांना कपडे द्या. हीच खरी ईश्वर सेवा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संत गाडगेबाबा असतील, संत एकनाथ असतील, संत तुकाराम असतील, परोपकार करा, परोपकार करा. दुसऱ्यासाठी जीवन आपलं समर्पित करा. नदीतून पाणी वाहतं ते परोपकारासाठी, झाड वृक्ष वेली तुम्हाला फळ आणि फुलं देतात हेही परोपकारासाठी, गाई दूध देते हेही परोपकारासाठी. या सर्वांच्या वर बसलेला आपला मानवी देह आहे तो परोपकारासाठीच आहे. म्हणून विवेकानंद म्हणतात जनसेवा करा, जनसेवा करा, दुसऱ्याचं दुःख जाणून घ्या, दुसऱ्याच्या वेदना तुमच्या हृदयापर्यंत पोहोचू द्या. वेदना जाणा वयाला जागरूक सुवेदना. देह मंदिर चित्त मंदिर, म्हणून तुम्ही ईश्वर सेवा करा, देशातला अज्ञान हटवा, गरिबी हटवा आणि प्रत्यक्ष मदत करा. हीच खरी ईश्वर सेवा आहे. दुसरा विचार विवेकानंदांनी मांडला की पैसा असणाऱ्या श्रीमंत प्रदर्शित माणूस माणसाकडे आजारांना पाहू नका. श्रीमंत एखादा धनाढ्य माणूस आहे, एखादा श्रीमंत माणूस आहे, त्याच्याकडे आदराने पाहू नका. परंतु जो माणूस प्रत्यक्ष जनसेवा करतोय, प्रत्यक्ष दुसऱ्यांचं दुःखितांचे हसून पुसतोय, त्याच्याकडे आदराने पहा. श्रीमंती पैशात नाही, श्रीमंती मनाच्या मनात आहे, हृदयातील तुमचा कारुण्य भाव महत्वाचा आहे. दुसऱ्याप्रती तुम्ही समाजाप्रती काय देता हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंदांचे विचार आजही प्रेरणादायी आहे. म्हणून मला असे युवक घ्या ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, प्रचंड निर्भयता आहे, प्रचंड आत्मविश्वास आहे, असे 100 युवक द्या, मी देश बदलून दाखवतो. आज विचार करण्याची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदांचा एक प्रसंग आहे लहानपणी. सगळेजण देवाच्या पाठीमागे पूजा अर्चा करताय, देव भेटावा, भक्ती व्हावी, साधना करावी, तपश्चर्या करावी, सगळं काही ठीक आहे. विवेकानंदांना प्रश्न लहानपणी पडला की देव कसा असतो, देव दिसतो कसा, देव कुठं आहे. प्रचंड लहानपणी शोध घेतला. एकदा काली मातेच्या मंदिरात गेले, रात्रभर तपश्चर्या केली, आराधना केली, प्रार्थना केली, ती रात्र तशीच गेली. पुन्हा 2 दिवसांनी पुन्हा काली मातेच्या मंदिरात गेले, पुन्हा ते तपश्चर्या करत बसले, आराधना करत बसले, तरी देव काय दिसला नाही. मग कोणीतरी जाणत्या माणसाने सांगितलं की जवळचे एक रामकृष्ण परमहंस योगी तपस्वींचा मठ आहे आणि त्या गुरुवर यांच्या चरणी विलीन हो, आणि मग ते गुरु तुला मार्गदर्शन देतील आणि तुला देवाप्रत देतील, देव कसा दाखवतील. फार योगी माणूस आहे रामकृष्ण परमहंस. मग स्वामी विवेकानंद लहानपणी त्यांच्या मठामध्ये गेले, त्यांच्या चरणी विलीन झाले आणि नम्रपणे प्रार्थना केली की महाराज मला देव पाहायचा आहे, देव कसा दिसतो. नरेंद्र बिचारा लहान, गुरुजी सांगितलं की त्यासाठी तुला मंदिरातच जायला पाहिजे असं काही नाही, तरी सुद्धा तू इच्छा आहे देवीची आराधना कर, देवीची तपश्चर्या कर. अक्षरशः त्यानंतर गुरूंचा आदेश मान्य करून नरेंद्र छोटा म्हणजे स्वामी विवेकानंद लहानपणीचा प्रसंग आहे आणि कालीमातेच्या मंदिरात गेले. सलग 4-5 दिवस ते मंदिरात जाऊन कालीमातेचं दर्शन घेत होते, कधी मला देवी प्रसन्न होते आणि विश्वास ठेवा की देवी प्रसन्न झाली, प्रसन्न झाली. आता देवी पुढे मागायचं काय. त्या नरेंद्रानं सांगितलं देवी मला भक्ती दे, मला शक्ती दे, मला वैराग्य दे, मला भक्ती दे, शक्ती दे, शौर्य दे, बुद्धी दे. नरेंद्राला वागायचं होतं काय, नरेंद्रानं मागितलं काय. पुन्हा गुरुजीच्या पक्ष आले, परमहंस म्हणाले, रामकृष्ण परमहंस म्हणाले, भेटली का देवी, दिलं का देवीनं दर्शन. हो देवीनं दर्शन दिलं. मग तू काय मागितलं. मी भक्ती, शक्ती, शौर्य, वैराग्य मागितलं. अरे 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 नरेंद्रा, तू सामान्य मुलगा नाहीस. नरेंद्र तू सामान्य मुलगा नाही, तू एक असामान्य प्रतिनिधीचा मुलगा आहे. म्हणून तुझ्या मुखातून बाहेर पडलं शौर्य, भक्ती, शक्ती आणि वैराग्य. हे कुणीही मागू शकत नाही, निश्चितच जगाचा उद्धार तू करणार. रामकृष्ण परमहंसांना हा असा शिष्य अभिप्रेत होता. आणि त्यानंतर स्वामी विवेकानंद मग रामकृष्ण परमहंस यांच्या चरणी विलीन झाले आणि त्यांची भक्ती साधना चालू केली आणि पुन्हा त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा रामकृष्ण मठ स्थापन केला आणि त्याच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांनी
आपले सगळे विचार आणि जनसेवा केली आणि आपल्या कार्यकर्तृत्वानं सुद्धा जग पालतं घातलं पालन करत केलं. म्हणूनच म्हणतो स्वामी विवेकानंद म्हणजे खऱ्या अर्थानं गगनाला भिडलेलं महाभारत होतं. धन्यवाद.